कारखान्याचा 43वा गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ. साखर उद्योगासमोरील अडचणी पाहता भविष्यात साखर कारखान्यांना केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही, त्यासाठी भविष्याचा वेग घेत उपपदार्थ निर्मितीकडे वळावे लागेल. म्हणूनच शाहू साखर कारखाना उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजेश अमरजितसिंह गाडगे यांनी केले. श्री छत्रपती शाहू सहकारी कारखान्याच्या 43व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी या गळीत हंगामाचा शुभारंभ विधिवत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजेश अमरजितसिंह गाडगे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह गोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह सभासद, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी आहेत. एकूण देशातील साखरेचे उत्पादन पाहता साखर विक्रीच्या दरवाढीला मर्यादा आहेत. सह वीज निर्मिती प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विजेचा खरेदी दर 2 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे उसापासून इथेनॉल, बायो CNG, पोटॅश व इतर उपपदार्थ निर्मितीला शाहूने प्राधान्य दिले आहे. गळीत हंगामास विधिवत सुरुवात झाली आहे, तरीही कारखाना प्रशासनासमोर अवकाळी पावसाचे संकट आहे. व्यवस्थापन व प्रशासन हंगाम सुरू करण्यास सज्ज आहे. 1-2 दिवस अंदाज घेत नियमित गळीत हंगामास सुरुवात करीत आहोत. शाहू साखर कारखान्याने या गळीत हंगामामध्ये 11 लाख मेट्रिक टन गळीताचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी ऊसाची विल्हेवाट न करता 100% ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह गोरपडे यांनी केले, तर संचालक सचिन मगदुम यांनी आभार मानले. वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील. वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.